बंडखोरांच्या मानधरणेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले गेले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी पिपाडा यांना स्पेशल विमानाने बोलवून घेत त्यांची मानधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे तर महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि अपक्ष राजेंद्र पिपाडा यांची तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला मुंबईत चर्चेला आणण्यासाठी भाजपाकडून शिर्डीमध्ये स्पेशल चार्टर्ड फ्लाईट पाठवण्यात आले होते. मात्र भाजपाच्या प्रयत्नांना अपयश आले. शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पिपाडा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र राजेंद्र पिपाडा हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिले. यामुळे आता शिर्डीमध्ये महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे, महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि अपक्ष राजेंद्र पिपाडा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.